एखादी व्यक्ती आवडणं, प्रेमात पडणं ही एक गोष्ट, आणि लग्नासाठी विचारणं ही कम्प्लिटली सिरियस गोष्ट, आणि कम्प्लिटली काय म्हणतात मोठी, फार मोठी आपल्या लाईफमधली, की एक्झॅक्टली की एखाद्याला लग्नासाठी विचारून ती व्यक्ती प्रेमात आहे हे मान्य आहे, पण ही हो हो म्हणेनच की शाश्वती नाही आहे. सो कोणी प्रपोज केले लग्नासाठी? मी तुला खरं सांगू का, म्हणजे आत्ता आपलं बोलणं चाललंय, एक ना सुरुचीला, मी सुरुचीला ना कधी डेटसाठी किंवा चल फिरायला जाऊ मग बघू असं नाही विचारू शकत. मी तिला डिरेक्टली असं सांगू शकतो की हाय सुरुची, चल लग्न करूया. यु नो शी इज अ कम्प्लीट मॅरेज मटेरियल. आय कांट पहिले बघू, प्यार में गिरेंगे और फिर देखेंगे. इफ जर मी एकदम कमिटेड आहे सुरुचीबद्दल 100%, सो आय विल आस्क हर फॉर मॅरेज, नथिंग एल्स. तू विचारलं प्रपोज कोणी केलं, बेसिकली ना आय वॉज ऑन ट्रेमेंडस बॅकफूट. मला असं होतं, मी बिंदा सांगतो की मला असं होतं की नाही थांब, नाही नाही, आय डोंट वॉन्ट टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, और इन आय डोंट वॉन्ट टू गेट मॅरेज वगैरे सोड, आय डोंट वॉन्ट टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, आय एम हॅपी अलोन. शी वॉज ओके विथ इट. ही ऐसा कोई सर पे नहीं बैठा था कि बाबा बर प्रेम तर होतं, म्हणजे जे आम्ही सांगितलं नाही ते तिलाही कळत होतं, मलाही कळत होतं, पण असं कोणी कोणाच्या डोक्यावर नाही बसलं की नाही आता प्रेम आहे तर आता लग्न करावंच लागेल, आता प्रेम आहे तर हे करावंच लागेल वगैरे. सो बेसिकली ती जी स्पेस देणं म्हणतात ना, आजकाल आपण असं खूप म्हणतो की मला माझी स्पेस दे, मला माझी स्पेस हवी, तुला तुझी स्पेस हवी, पण देत कोणी नाही. ऑन रियल नोट नाही देत, असं कोणी नाही देत, कारण स्पेस ना हा फार ब्रॉडर, ही फार ब्रॉडर टर्म आहे. त्याला समजायला ना खूप वर्ष जातात. बोलणं फार सोपं आहे की मला माझी स्पेस हवी आहे, पण मला माझी स्पेस हवी ह्याचा अर्थ तिला किंवा त्याला कळतो, वरवरचा कळतो, पण ॲक्च्युली न सांगता हिने मला माझी स्पेस दिली. मी काही हिला डिफाईन नाही केलं की स्पेस म्हणजे माझी स्पेस म्हणजे अशी 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 असते, असं काही सांगितलं नाही, पण तिला ते कळ, तिला ती सेन्सिटिव्हिटी कळली, बिकॉज शी इज सेन्सिबल. तिला तिनं त्याचा क्रक्स कळला की पियुषची स्पेस म्हणजे या स्टेजला काय आहे. सो अजिबात कोणी कोणाच्या डोक्यावर बसलं नाही. शेवटी मीच नंतर, ती तर रेडी होती, शी वॉज ओके विथ द मॅरेज, शी वॉन्टेड टू गेट मॅरिड, बट शी गेव मी ऑल द टाईम, ऑल द स्पेस. यू थिंक आय कॅन टोटली अंडरस्टँड, वेन यू आर ओके विथ इट आय विल बी ओके विथ इट. अँड वन फाईन डे आफ्टर सम इयर्स आय वॉज कम्प्लिटली ओके विथ इट. म्हणजे जेव्हा हा एक्सपेरिमेंट नाहीच केला मी की चल ना डेट करते हैं, चल लग्न करायचं आहे ना तुला, करूया, नाही, आय वॉज कम्प्लिटली शुअर नाही आता लग्न करायचं आहे. सो आय टोल्ड की आता लग्न करूया. सो ऍक्च्युली इट वॉज लाईक काइंड ऑफ अ सरप्राईज, कारण आमच्यात ओके आय लव्ह यू असं म्हणून एक जी डेटिंग फेज सुरू होती ती स्किपच झाली होती, कारण आमची मैत्रीच फार छान होती, अर्थात एकमेकांविषयी फिलिंग देखील कळत होतं. आणि असं एक दिवस अचानक भयानक त्याच्याकडून असं आलं की ओके घरी सांगू, लाईक आय कुडंट रिॲक्ट, कारण मला असं झालं की सिरियसली, म्हणजे एक फेजच स्किप झाली आणि अचानक घरी सांगू असं लागलं, लाईक आय यू शुअर, बिकॉज घरी सांगितल्यानंतर ज्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज एक वेगळं हे असतं ते मग कराव्या लागणार त्या गोष्टी, अर्थात ही जबरदस्ती नसते, पण म्हटलं ते सांगितल्यानंतरच्या कुठल्या गोष्टी येणार त्याचा तू विचार केलायस का? बट ही वॉज व्हेरी शुअर, आय डिंट इवन नो की ती प्रोसेस त्याची कशी घडली ज्याच्यात तो एवढा शुअर झाला. आणि मग आम्ही पहिल्यांदा जे सांगितलं ते आमच्या घरी सांगितलं, म्हणजे त्याच्या पेरेंट्सला आणि माझ्या पेरेंट्सला, म्हणजे फ्रेंड्सना सुद्धा नाही, पहिले घरीच सांगितलं गेलं होतं, त्यामुळे जे काही होतं ते बाबा घरी माहीत होतं. बेसिकली ना आमच्यात, म्हणजे आत्ता पण मैत्री इतकी घट्ट आहे ना, आम्ही खूप चांग, म्हणजे ती तो प्रोसेस जातो, आपण भेटतो, तिची 5-6 वर्षाची जेव्हापासून आम्ही अंजली केलं, मी अंजली ही मालिका केली त्यापासून जेव्हा आमचं ग्रुप झालं, तर सगळेच खूप आम्ही एकमेकांच्या क्लोज आहोत, आणि आमच्या 7 लोकांमध्ये पण ग्रुप्स आहेत. म्हणजे तुला कळतंय, विच इज अ गुड थिंग, की हे 7 लोकांचं तर ग्रुप आहे छान, पण त्यांच्यामध्ये पण ग्रुप आहे, विच इज अ गुड थिंग. ग्रुप्स म्हणजे कसं की ज्यांचे सीन्स एकत्र जास्त असायचे
तसं तसं ते पडत गेलं आणि कोणाचंच कोणाला वाईट नाही. म्हणजे अच्छा ही तिघं जण बोलत बसली आहे, ती दोघं जण बोलत बसली आहे, त्यांचा वेगळे विषय. एव्हरी वन इज ओके विथ दॅट. बिईंग ऑफ द सेम एज ग्रुप युजली असे इश्यूज होतात सेटवर, पण आमच्या इथे. आणि बेसिकली लग्नानंतर असं पण म्हणतो की वी शुड बी अ टीम, वी शुड बी अ टीम. सुरुची आणि मी जेव्हा आमची मैत्री, आम्ही जवळ आलो ॲज अ फ्रेंड्स, तेव्हापासून आमची टीम होते. म्हणजे लाईक ऑलमोस्ट फोर अँड हाफ इयर्स फ्रेंडशिप, फाईव्ह इयर्स तेव्हापासून टीम होती आमची दोघांची. सो असं नाही की लग्नानंतर वी शुड बी टीम, वी विल बी टीम, तेव्हापासून टीम आहे. सो मैत्री खूप छान आहे. सो मी आत्ताही जेव्हा घरी असतो तेव्हा अजिबात आम्ही नवऱ्या बायकोसारखं नाही वावरत. कधी कधी होतं, विच इज व्हेरी नॅचरल, बट वी आर फ्रेंड्स. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.